कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या राज्य समितीची बैठक संपन्न. कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत बेळगाव येथील रेडी भवनात संपन्न झाली. राज्य कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना चिक्कोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांनी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन इथून पुढे येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून मोर्चा काढून निवेदन दिले होते, त्याप्रमाणे शासनाने पूरग्रस्तांना मदत दिली आहे. पूरग्रस्त ग्रामस्थांना अजून मदत मिळाले नाही अशा लोकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागणीसाठी काढलेल्या मोर्चामुळेच पूरग्रस्त नागरिकांना शासनाकडून मदत मिळाली आहे. यावेळी चन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, राघवेंद्र नाईक, जयश्री गुरनावर उपस्थित होते. यावेळी कोलार, म्हैसूर, बागलकोट, गद्दग, अथणी, बेळगाव जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निपाणी तालुकाध्यक्ष बेगसर, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, ग्रामीण उपाध्यक्ष सदानंद नागराळे व निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल उपस्थित होते.